नमस्कार, मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्रातील टिश्यू कल्चर केळी रोपांच्या सक्सेस स्टोरीज ह्या तुम्ही बघत असता. ह्या सगळ्या सक्सेस स्टोरीमध्ये आजची ही बाग आणि हा जो घड किंवा हे जे शेतकरी आहेत ते रसाळ सर म्हणून आहेत. तुमचं पूर्ण नाव सर? मुकुंद रामराव रसाळ. लहान लोहारा गाव आहे, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव, इथले हे शेतकरी आहेत. आणि एक साधारणतः आज 9 महिने पूर्ण होतात. हो, 9 महिन्यातील जे काही प्रयत्न आहेत ते आज तुमच्याशी आम्ही शेअर करणार आहे. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये सर सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव, पत्ता आणि इथली थोडीशी तुमची माहिती सांग. रसाळ मुकुंद रामराव, राहणार लोहारा खुर्द, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. मी इथंच एक प्राध्यापक म्हणून काम करतोय. त्याच्या बाजूला माझ्या पत्नीच्या मदतीने मी शेतीचं हे पूर्ण क्षेत्र नियोजित करतोय. तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती आहे सर? टोटल क्षेत्र माझं 12 एकर आहे. बरं, आत्ताच्या घडीला ह्या 12 एकरामध्ये कुठली कुठली पिकं आहेत? ऊस आणि केळी, 5 एकर केळी आणि बाकीचा ऊस. पण केळी लागवड करावी असं का डोक्यात आलं किंवा काय असं वाटलं की बाबा केळीचीच निवड करावी? इतर पिकापेक्षा केळी पीक हे जास्त फायदेशीर मला वाटलं. कारण इतर पिकामध्ये खळे करणे, हे करणे, मानसिक जो काही त्रास आहे तो याच्यामध्ये नाही. आणि फिक्स 12 महिन्याला काय असणार, आपणाला स्थिर स्वरूपाचं उत्पन्न मिळते. त्यामुळं ह्या पिकाकडे मी जास्तीत जास्त कलो. ह्या क्षेत्रात पहिलं काय होत? याच्यामध्ये सोयाबीन होत. सोयाबीन काढलं आणि तिथपासून काय काय प्रोसेस केली जरा सांगायची. सोयाबीन काढल्यानंतर याला नांगरण करून, रोटर करून, याच्यामध्ये 40 ट्रॅक्टर खत घातलंय गावरान. बर. आणि परत त्याला मेहनत करून घेतली. बर. आणि नंतर याच्या म्हणजे मेहनत केल्यानंतर ड्रीपची व्यवस्था केली, ड्रीप केलं आणि 4x4 अंतर दोन ओळीमध्ये जोडओळ केली आहे. आणि 2 रोपामध्ये 5 फूट आणि 2 झाड टू झाड जे आहे पट्टा, 8 फुटाचा पट्टा असे या पद्धतीने याची लागण करून घेतली. बरं, आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये रोपांची संख्या किती बसवली आपण? 37 म्हणजे 3700 बसली. बरोबर. तर सर लागवड ही कुठल्या महिन्यात केली आपण? 7 मार्चला. 7 मार्चला. 7 मार्चची ही लागवड आहे आणि साधारणपणे आज 9 महिने पूर्ण होतात. हार्डली अजून 1.5 महिन्यामध्ये हा प्लॉट इथं हार्वेस्टिंगला तयार होईल आणि पूर्णपणे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल इथं तयार व्हायला काहीच अडचण नाही अशा पद्धतीचं सगळं व्यवस्थापन केलेलं आहे. आणि खरंच नियोजन हे चांगल्या पद्धतीचं एक उत्तम उदाहरण. नियोजन काय तर इथं तुम्हाला बघितल्यावर समजेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक विषय सर, ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्याच्यानंतर आत्तापर्यंत किती वेळा ह्याला रासायनिक खतं दिलेली? भेसळढोस 4 दिलेत. बरं. आणि आळवण्या 4 केलेत. बरं. आणि पोंगा भरणी. आणि शेणखताचा वापर किती केला? सुरुवातीलाच तेवढा केला. तेवढा म्हणजे साधारणतः शेणखत आळवणी आणि काय पोंगा भरणी आणि काय घडावर आता काय फवारणी घेतली? केली. किती झाले असतील? 4 फवारण्या. म्हणजे एवढंच ह्याच्या व्यतिरिक्त राबणूक किंवा कुठल्या गोष्टी केलेल्या नाही, ऍडव्हान्स नाही. आणि सगळ्यात महत्वाचा आणखीन एक हा विषय आहे की माझ्यामध्ये भौगोलिक परिस्थिती तशी तर नाही आहे इथली, म्हणजे केळी पिकासाठीची एवढ्या सक्षमपणे एकदम बाग चांगली जोरात येण्यासारखी परिस्थिती नसताना सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीची बाग इथं आज तुम्हाला बघायला मिळते. आणि खरंच मी सरांचे किंवा या दोघांचे पण आभार मानतो की एकदम एक काय म्हणू आपण त्याला, एक खरं तर म्हणजे काय नुसतं आमच्या रोपामुळं ह्या सगळ्या गोष्टी साध्य होत नाहीत, प्रत्यक्ष कष्ट करणारे हात आणि सगळं तुमचं व्यवस्थापन ह्याच्या जोरावरती ह्या सगळ्या गोष्टी आज उभ्या आहेत. आणि ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये सर एक 37 रोपांमध्ये रोपं असतील, काय खतं, काय फवारणी, काय मजूर लावला असेल, ह्याला सगळा खर्च किती रुपयापर्यंत? माझा 2,07,000 रुपये. बरं. 2,07,000 आणि आणखीन एक साधारण जनरली 1,20,000 रुपये धरून चालू लास्टपर्यंत होईल अजून 1 महिना 1.5 महिना. म्हणजे साधारणतः तुम्हाला 2,50,000 रुपयेपर्यंत इथला खर्च. खर्च. बरोबर. आता जास्त मोठं कॅल्क्युलेशन आपण कधीच सांगत नाही पण मिनिमम 28-30 किलोची जरी इथं रास पकडली तरी पण एक चांगल्या पद्धतीचं मी म्हणतो 3,500 रोपं तर घट्ट असते. हो. 200 मी म्हणून कडे कोपरायला कुठं तरी सोडून देईल. 3,500 रोपं जरी आपण इथं पकडली आणि साधारणतः त्याला 30 जरी ॲव्हरेज पकडलं सरासरी तरी पण माझ्यामध्ये किती 90-100 आसपास जायला काय अडचण नाही. पण मिनिमम 90 टन तरी 100% इथला प्लॉट हा निघणार ह्यात काहीच शंका नाही अशा पद्धतीचा आहे.
आणि जनरली आज तर काय 30 रुपये पर्यंत रेट, पण जनरली 15 रुपयाने जरी आपण रेट पकडला, कमीत कमी पकडतो, म्हणजे कसं आहे उग काय म्हणू आपण त्याला उग काय असं मोठं आणि जास्त फुगवून बोलायची काही गरज नाही, कमीत कमी जरी पकडलं तरी पण एक साधारणतः कसं पण एक 12-13 लाख रुपये पर्यंत खर्च वजा जाता उत्पन्न व्हायला काहीच अडचण येणार नाही अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे. आणि ह्या सगळ्या नियोजनात सर तुम्हाला तुमचे काय सांगायचे, कसं व्यवस्थापन करतो? व्यवस्थापन सगळं म्हणजे पत्नीच्या मदतीने, घरी जातो चर्चा करतो आणि चर्चा करून मग दोघांकडून म्हणजे निर्णय. तुम्ही काय म्हणलं, तुमचं सगळं शाळेत, माझा शाळेत जातो त्याच्यामुळं पत्नीचा जास्तीत जास्त म्हणजे त्याच्यावर सुट्टीच्या सकाळ संध्याकाळ येतो, पण जास्तीत जास्त डिस्कशन जे आहे ते पत्नीच्या म्हणजे निर्णयानुसार करतो, त्यामुळं तिचं मोठं सगळ्यात मोठं श्रेय आहे. आणि माझे हे जे काही आहेत सगळे सहकारी हे भाऊजी म्हणजे महादेव गोरे, हे अंबादास कांबळे, चन्वस कांबळे ड्रावर, हे सगळे म्हणजे सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित जितल्या तिथं वेळच्या वेळेला कुठल्याही स्वरूपाची चूक न होऊ देता करत असल्यामुळं मला हे सगळं सहजासहजी साध्य झालेलं आहे, नाहीतर हे शक्य नाही. कारण आपण मजुराचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा, बरोबर, तो कधीही मला जाणवू देत नाही, त्यामुळं मला हे ड्युटी करत करत पत्नीच्या सहकार्याने आणि ह्या माझ्या बंधूच्या सहकार्याने सगळं माझं हे. आणि खरीच गोष्ट आहे, शेती म्हणलं तर अनंत अडचणी, म्हणजे अडचणीशिवाय शेती नाही अशा पद्धतीचं आहे. आता सुद्धा आम्ही शूटिंग काढायलो तर अंधार पडल्यावरनं पाऊस यायला लागलाय, अशा पद्धतीच्या म्हणजे एवढं सोपं नाही निसर्गाची. आता तसं तर म्हणलं तर सर लागवड केल्यापासून काय निसर्गाकडनं काय अडचणी आले? तशी काही अडचणी आली नाहीत, म्हणजे तुमचे जे काही पाऊस नाही तुमचे युट्यूब वरले म्हणजे वेगवेगळे व्हिडिओ बघून मीही म्हणजे तंट्या लागणार नाही किंवा काय लागणार, कसा कमीत कमी खर्च कसा करता येईल या पद्धतीचा व्हिडिओ बघू म्हणजे मी त्याच्यावर अभ्यास करून घरच्यांचा विचार घेऊन त्या पद्धतीने हे काम करतो. आता इथं देखीलच बोध करताना मी मोठा बोध केला नाही, कारण पाऊस आला तर जास्त मधू 1-3 म्हणजे 2-3 म्हणजे असं. आणि रास्तच आहे, रुंदी ही कधी पण जास्तच पाहिजे असते, त्यामुळे मुळ्यांची क्षमता किंवा जो कार्य आहे त्याचं मुळ्यांचं जो क्षेत्र आहे ते वाढल्या जातं, त्यामुळे बेड हा रुंदीचा पाहिजे, असं एकदम जवळ नको आहे. तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये आज रसाळ बंधू लहान रोहरा तालुका लोहारा जिल्हा धाराशिव इथले शेतकरी आणि श्री आणि सौ रसाळ यांनी ही बाग एक चांगल्या पद्धतीनं इथं डेव्हलप केलेली, म्हणजे खरंच एक उत्तम उदाहरण आहे की बाबा म्हणजे एवढं व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, म्हणजे टॅगिंग केलेलं आहे, त्याच्यानंतर वेळच्या वेळेस जिथं कुठं झाडं ही व्हायला लागले तिथं बांधलेलं आहे. आणि पहिलाच अनुभव असेल म्हणजे काय असं, तुम्ही बागायती आधी? नाही, बागायती क्षेत्र नव्हतं. म्हणजे आम्ही बाजूला आत्ता जस्ट म्हणजे झालोय, 6 भाऊ होत आम्ही सगळ्यात मोठे, पण शेती करतो इंडिव्हिज्युअल. तुम्ही आता हँडल करायला प्रत्येक शेतात तुम्ही आता हँडल करायला तरी पण 1-2 वर्ष 2-3 वर्ष तरी एकदम म्हणजे काय म्हणू आपण त्याला, जसं तर 40-50 वर्ष शेती करून सुद्धा एक शेतीचा अंदाज येत नाही, पिकाचा अंदाज येत नाही, पण 1-2-3 वर्षातला हा सगळा अनुभव ह्या सगळ्या गोष्टी आज तुमच्याशी शेअर करतोय. धाराशिव असेल, लोहारा जवळचे काही शेतकरी असतील किंवा माकणी आहे, करजगाव आहे, किल्लारी, आजूबाजूचे कानेगाव, या सगळ्या इथल्या जर शेतकऱ्यांना एक बघायचं असेल आयडियल बाग तर इथे येऊन ते प्रत्यक्षात बघू पण शकतात अशा पद्धतीचा हा प्लॉट. आणि या प्लॉटमधूनच मी आज तुमची रजा घेतो, नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यांसोबत नवीन केळीच्या बागेत आपण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून धन्यवाद.